सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री. बघूया सकाळच्या बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मंदिरावरील भोंग्यांबाबत मोठं विधान केलंय. सगळ्या धार्मिक स्थळावरील भोंगे खाली उतरलेच पाहिजे, ते भोंगे मंदिरावरील असले तरी उतरलेच पाहिजे असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलंय. मात्र आधी मस्जिदीवरील भोंगे उतरतील मगच मंदिरावरील भोंगे उतरवू असंही पुढे नमूद केलंय. राज ठाकरे औरंगाबादमधील सभेत बोलत होते. एकामागोमाग एक येणाऱ्या उष्णतेच्या लाटांमुळे यंदा मार्च ते एप्रिल या दोन महिन्यांच्या कालावधीत राज्यात 25 जणांचा उष्मघाताने मृत्यू झाला, तर 374 जणांना उष्मघाताची बाधा झाली आहे. मृतांची संख्या ही गेल्या 8 वर्षातील सर्वाधिक आहे. यापैकी सर्वाधिक म्हणजे सुमारे 44% मृत्यू नागपूरमध्ये झाले आहेत. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने औरंगाबादमध्ये सभा घेतली. गुढीपाडव्याच्या सभेनंतर त्यांनी ठाण्यात उत्तर सभा घेतली, त्यानंतर औरंगाबादेत सभा घेतली. या सभेत त्यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास, शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळे सुरू असलेला जातीय द्वेष, मस्जिदीवरील भोंगे आणि इतर काही मुद्द्यांवर भाष्य केलंय. त्यांच्या या भाषणानंतर औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सियासत की दुकानों में रोशनी के लिए जरूरी है मुल्क मेरा जलता रहे. आपल्या राजकारणासाठी लोकांमध्ये भांडणं होत राहावी हाच हेतू राज ठाकरेंच्या भाषणाचा होता अशी टीका जलील यांनी केली आहे. राज्यासह देशभरात सुरू असलेल्या लाऊडस्पीकरच्या वादातून सर्वत्र राजकीय वातावरण तापले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर या वादाला आणखीन तोंड फुटले आहे. अशातच राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे झालेल्या सभेत लाऊडस्पीकरच्या मुद्द्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शरद पवार यांना हिंदू शब्दाची ॲलर्जी असल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधलाय. देशात समान नागरी कायदा लागू करावा की नाही यावरून राजकीय मतमतांतरांचा गलबला सुरू असताना MIMचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की या कायद्याची देशात गरज नाही. तर आसामचे मुख्यमंत्री हिम्मत बिस्वा शर्मा यांनी या कायद्याची गरज व्यक्त करून त्या अभावी सर्व मुस्लिम महिलांवर अन्याय होत असल्याचा दावा केलाय. गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत, पाहूयात पुढच्या बातम्या. गुजरातमधील भाजप सरकारने पेपर फुटीबाबतचा जागतिक विक्रम केला असल्याचे सांगताना शाळा व रुग्णालयाच्या स्थितीकडे दुर्लक्ष केल्याची टीका आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी केली. यावर्षी अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आप भाजपाला पराभूत करेल असे सांगून त्यांनी सत्ताधारी पक्षाला आव्हान दिलंय. उस्मानिया विद्यापीठाला विद्यार्थी राजकारणाची अनेक दशकांची परंपरा आहे, मात्र या विद्यापीठाने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना 7 मे रोजी एका अराजकीय कार्यक्रमासाठी विद्यापीठ परिसरात भेटीची परवानगी नाकारल्याचे वृत्त आहे. विद्यापीठाने कार्यक्रमाच्या आयोजकांना आपला निर्णय लेखी कळविलेला नसला तरी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेने दिलेल्या नकारामुळे राजकीय खळबळ माजली आहे. नवा महिना सुरू होताच महागाईने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसली आहे. तेल कंपन्यांनी LPG गॅसच्या किमतीत 102.50 रुपयांनी वाढ केली आहे. या किमती 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरवर वाढवण्यात आल्या आहेत. किमतीत वाढ झाल्यानंतर या निळ्या रंगाच्या सिलेंडरची दिल्लीत नवीन किंमत आता 2355.50 रुपये झाली आहे. भाजपचे नेते गणेश नाईक यांच्यावर लैंगिक अत्याचार आणि बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. नेरूळ आणि CBD पोलीस ठाण्यात दोन्ही गुन्ह्यात त्यांना अडचणीत वाढ होताना दिसत आहे. ठाणे सत्र न्यायालयाने गणेश नाईक यांच्या विरोधातील दोन्ही गुन्ह्यात अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर गणेश नाईक आज हायकोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे. दरम्यान ठाणे सत्र न्यायालयानं गणेश नाईकांचा जामीन नाकारल्यानंतर कोणत्याही क्षणी त्यांच्यावर अटकेची कारवाई होऊ शकते.
छत्रपतींनी आम्हाला अस्मिता दिली, आम्हाला जगण्याचा अधिकार दिला, त्या महाराष्ट्रातील जनतेला आज महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो। महाराष्ट्र दिन फक्त साजरा करण्याचा दिवस नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्याचा दिवस आहे असं माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत। मुंबईतील सौमया ग्राउंडवर भाजपाच्या बूस्टर डोस सभेत बोलत असताना त्यांनी या शुभेच्छा दिल्यात। यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत म्हणाले आहेत की काही लोकांना असं वाटतं की ते म्हणजे महाराष्ट्र आहेत। बातम्यांसह येथेच थांबतोय, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।